हॅलो स्टुडंट्स, आपण शिकणार आहोत पुढचा टॉपिक सेक्शन ऑफ अ स्पियर. सेक्शन ऑफ अ स्पियरमध्ये आपण कन्सिडर करणार आहोत एक स्पियर आणि एक प्लेन. सो व्हेन अ स्पियर इज इंटरसेक्टेड बाय अ प्लेन, आता मी हा बॉल कन्सिडर केला ॲज अ स्पियर आणि हा प्लेन पेपर कन्सिडर केला ॲज अ प्लेन. ज्या वेळेला तुम्ही या स्पियरला या प्लेनने इंटरसेक्ट करणार आहात, व्हॉट वी गेट. Now, intersection of a sphere and a plane is nothing but a circle. So, after intersection, we get a circle. बरोबर आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे surface of this circle lies on this cutting plane. आपल्याला हा part M3 मध्ये यूज करायचं आहे. ट्रिपल इंटिग्रेशनचे एक्झाम्पल्स जेव्हा आपण सॉल्व करणार आहोत त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ इंटिग्रेशनमध्ये आपल्याला हे यूज करायचं आहे, म्हणून आताही लक्ष द्या. सो व्हेन स्पियर इज इंटरसेक्टेड बाय अ प्लेन वी विल गेट अ सर्कल अँड सरफेस ऑफ सर्कल लाईज ऑन कटिंग प्लेन. ठीक आहे, पण आता मी हे इंटरसेक्शन वर घेतलेलं आहे. सपोज आपण एक्झॅक्टली मिडलमधून याला इंटरसेक्ट केला, एक्झॅक्टली मिडलमधून जर आपण या स्पियरला इंटरसेक्शन घेतले विथ अ प्लेन, देन व्हॉट वी गेट. वी गेट अ सर्कल विथ रेडियस इक्वल टू रेडियस ऑफ द स्पियर. त्या सर्कलचा रेडियस आणि स्पियरचा रेडियस सेम असेल. अगेन वन थिंग, तुम्ही इथून इंटरसेक्ट करता आहात मीन्स आवर इंटरसेक्शन इज थ्रू द सेंटर ऑफ द स्पियर. म्हणजे सर्कलचा सेंटर आणि स्पियरचा सेंटर सुद्धा एक्झॅक्टली सेम असणार आहे आणि अशा सर्कलला आपण म्हणतो ग्रेट सर्कल. आले का लक्षात? तुम्ही इथून इंटरसेक्ट केलं स्पियरला तर तो ग्रेट सर्कल नसेल, इथूनच इंटरसेक्ट केलं तो ग्रेट सर्कल नसेल, पण एक्झॅक्टली मध्ये तुम्ही इंटरसेक्शन घेतलं तर तुम्हाला मिळणार आहे ग्रेट सर्कल. व्हॉट इज मीन बाय ग्रेट सर्कल? सेंटर ऑफ द स्पियर इज सेम ॲज सेंटर ऑफ द सर्कल अँड रेडियस ऑफ स्पियर इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल. ठीक आहे, आता डायग्रॅममध्ये बघूया आपण की आपल्याला काय मिळतं आणि पुढे काय कन्सिडर करायचं अजून. सो कन्सिडर दिस इज अ स्पियर. आपण या स्पियरचं इक्वेशन कन्सिडर करूया, एस इक्वल टू झिरो. दिस इज अ प्लेन, इट्स इक्वेशन इज यू इक्वल टू झिरो अँड इंटरसेक्शन ऑफ स्पियर अँड अ प्लेन इज नथिंग बट अ सर्कल. मी हा रेड डॉटेड सर्कल ड्रॉ केलेला आहे. वी कॅन राईट इक्वेशन ऑफ दिस सर्कल ॲज एस इक्वल टू झिरो कॉमा यू इक्वल टू झिरो. ॲक्च्युली हे दोन सेपरेट इक्वेशन्स आहेत, पण हे दोन्ही इक्वेशन एकत्रितपणे रिप्रेझेंट करतात इक्वेशन ऑफ सर्कल. आले लक्षात? त्यानंतर सेकंड, कन्सिडर देअर आर टू स्पियर्स. दिस इज एस वन इक्वल टू झिरो, this one is S2 equal to 0. When these two spheres intersect each other, we will get a circle again. आपल्याला हा काय मिळणार आहे? सर्कल. सेम म्हणजेच इंटरसेक्शन ऑफ स्पियर अँड प्लेन इज सर्कल, ॲज वेल ॲज इंटरसेक्शन ऑफ टू स्पियर इज ऑल्सो अ सर्कल. आपण इथे सर्कलचं इक्वेशन लिहिलं होतं स्पियर कॉमा प्लेन, इथे सुद्धा तेच करणार आहोत. स्पियर एस वन इक्वल टू झिरो कॉमा स्पियर एस टू इक्वल टू झिरो. दोन्ही इक्वेशन एकत्रपणे एकच सर्कल रिप्रेझेंट करतात. आले लक्षात? आता हा सर्कल आहे तर या सर्कलचा सरफेस कुठल्या तरी एका प्लेनवर आहे आणि तो मी प्लेन इथे कन्सिडर केला आहे. ठीक आहे, सो सरफेस ऑफ द सर्कल लाईज ऑन दिस प्लेन. So we can write equation of this plane and this equation is S1 minus S2 equal to 0. म्हणजे दोन्ही स्पेअरच्या इक्वेशनचं सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. नॅचरली एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर कॅन्सल होईल, सिंगल एक्स सिंगल वाय सिंगल झेड कॉन्स्टंट उरणार आहे अँड दॅट इज नथिंग बट इक्वेशन ऑफ प्लेन ऑन विच दिस सरफेस ऑफ सर्कल लाईज.
ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉइंट काय आहे. इफ वी वॉन्ट टू फाइंड आउट इक्वेशन ऑफ स्पियर पासिंग थ्रू दिस सर्कल, म्हणजे आता तुम्ही इंटरसेक्शन घेतलेलं आहे आणि इंटरसेक्शनमुळे तुम्हाला हा सर्कल मिळालेला आहे. ठीक आहे, तर या सर्कलचं इक्वेशन काय आहे, एस इक्वल टू झिरो, यू इक्वल टू झिरो. या सर्कलमधून पास होणारे इन्फायनाइटली मेनी स्पियर्स असणार आहेत. देअर आर इन्फायनाइटली मेनी स्पियर्स विच पासेस थ्रू दिस सर्कल. मी एकच स्पियर कन्सिडर करते इथे, कन्सिडर करूया दिस इज स्पियर विच पासेस थ्रू दिस सर्कल. ॲक्च्युली तुम्हाला हाच रिक्वायर्ड स्पियर असतो, याचंच इक्वेशन आपल्याला विचारलेलं असतं. हा आहे तुमचा रिक्वायर्ड स्पियर. याचं इक्वेशन कसं येणार होतं आपण, एस प्लस लॅमडा यू इक्वल टू झिरो. काय केलेलं आहे आपण, इक्वेशन ऑफ स्पियर प्लस लॅमडा इक्वेशन ऑफ प्लेन इक्वल टू झिरो. मी काय म्हटलं, तुम्हाला इन्फायनाइटली मेनी स्पेअर्स मिळतात आपल्याला पासिंग थ्रू दिस सर्कल. आणि हे इन्फायनाइटली मेनी स्पेअर मीन्स दिस इज फॅमिली ऑफ स्पियर. वेन व्हॅल्यू ऑफ लॅमडा इज चेंजेस यू विल गेट डिफरंट स्पियर, करेक्ट. सो एस प्लस लॅमडा यू रिप्रेझेंट फॅमिली ऑफ स्पियर्स पासेस थ्रू दिस सर्कल. तुम्हाला ज्या वेळेला रिक्वायर्ड स्पेअर विचारलेला असेल त्यावेळेला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नक्की दिलेली असेल, ती इन्फॉर्मेशन आपण यूज केली तर आपल्याला लॅमडाची व्हॅल्यू मिळेल, आणि लॅमडाची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर आपल्याला रिक्वायर्ड स्पेअर मिळणार आहे. कारण हा एस इक्वल टू झिरो, यू इक्वल टू झिरो ऑलरेडी आपल्याला माहीत असणार आहे. आणि त्या सर्कलमधून पास होणारा स्पेअर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला लॅमडाची व्हॅल्यू लागणार आहे. ठीक आहे, यावर प्रत्येक वर्षी पेपरला प्रश्न विचारला गेलेला आहे आणि म्हणून हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट वन, अगेन कन्सिडर अ स्पियर विच पासेस थ्रू दिस सर्कल. परत मी इथे म्हटले फॅमिली ऑफ स्पियर मिळणार आहे आपल्याला, पण मी एकच स्पियर कन्सिडर करते आणि हा आहे सपोज तुमचा रिक्वायर्ड स्पियर. याचं इक्वेशन कसं फाइंड आउट करणार आहोत, कसं लिहिणार आहोत आपण, सेम एस वन प्लस लॅमडा एस टू इक्वल टू झिरो. ज्या वेळेला तुम्हाला हा स्पियर फाइंड आउट करायला सांगितलेला असेल त्यावेळेला नक्की एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अशी असेल की ज्यामुळे तुम्हाला पर्टिक्युलर लॅमडाची व्हॅल्यू मिळते आणि म्हणून तुम्हाला पर्टिक्युलर रिक्वायर्ड स्पियर मिळणार आहे. आले लक्षात. आता हे आपण थेरॉटिकली कसं लिहिलेलं आहे ते बघूया. मी तुम्हाला डायग्रॅम ड्रॉ करून सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आता पॉईंट टू पॉईंट आपण बघूया की नेमकं आपण काय शिकलो आहे, आतापर्यंत काय लिहिलेलं आहे. सो सेक्शन ऑफ स्पियर बाय अ प्लेन, द सेक्शन ऑफ स्पियर बाय अ प्लेन गिव्ज अ सर्कल. बरोबर आहे, मी तुम्हाला डायग्रॅम पण ड्रॉ करून दाखवली आणि मी तुम्हाला ॲक्च्युली एक बॉलला कट करूनही दाखवलेलं आहे. नेक्स्ट, द कर्व ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू स्पियर्स इज ऑल्सो अ सर्कल. ही डायग्रॅम दाखवली मी तुम्हाला. त्यानंतर द सेक्शन ऑफ स्पियर बाय अ प्लेन थ्रू द सेंटर ऑफ द स्पियर इज कॉल्ड ॲज ग्रेट सर्कल. स्पियरला आपण एक्झॅक्टली सेंटरमधून कट केलं बाय प्लेनने तर आपल्याला सर्कल मिळणार आहे. तो ग्रेट सर्कल असणार आहे का, कारण त्याचा रेडियस आणि सेंटर सेम असणार आहे ॲज ऑफ स्पियर. तेच इथे लिहून दिलं आहे. नेक्स्ट, सपोज एस वन इक्वल टू झिरो अँड एस टू इक्वल टू झिरो आर टू स्पियर्स, देन एस वन मायनस एस टू रिप्रेझेंट अ प्लेन इन विच द सर्कल लाईज. बरोबर आहे, आता मी तुम्हाला कन्सिडर करून दाखवलं होतं की दोन स्पियर एकमेकांना इंटरसेक्ट करतात तर आपल्याला मिळतो सर्कल, आणि या सर्कलचा सरफेस आहे या प्लेनवर, आणि या प्लेनचं इक्वेशन आहे एस वन मायनस एस टू इक्वल टू झिरो. बरोबर आहे, आता नेक्स्ट, याच प्लेनला आपण काय म्हणतो, रॅडिकल प्लेन म्हणतो. बरोबर आहे, आता पुढे इफ एस वन इक्वल टू झिरो अँड यू इक्वल टू झिरो आर टू इक्वेशन्स ऑफ अ स्पियर. ॲक्च्युली इथे एस हवा आहे,
If s equal to 0, u equal to 0 are two equations of a sphere and plane respectively, then s equal to 0 comma u equal to 0 represent a circle. Barobar hai? After that, s1 equal to 0 and s2 equal to 0 are two equations of sphere. Then s1 0 comma s2 0 together represent a circle. हा पण एक सर्कल आहे, s इक्वल टू झिरो, यू इक्वल टू झिरो, आणि हा दुसरा सर्कल आहे. इथे दोन स्पियरचं इंटरसेक्शन आहे, इथे स्पियर आणि प्लेनचं इंटरसेक्शन आहे. आता स्पियर थ्रू अ सर्कल, या स्पियर आपल्याला सर्कलमधून पास होणारा स्पियर हवा आहे. तर कसा फाइंड आउट करणार आहोत आपण, इफ s इक्वल टू झिरो, यू इक्वल टू झिरो आर इक्वेशन ऑफ स्पियर अँड प्लेन, मीन्स बोथ टुगेदर रिप्रेझेंट अ सर्कल, देन एस प्लस लॅमडा यू इक्वल टू झिरो रिप्रेझेंट फॅमिली ऑफ स्पियर पासिंग थ्रू द सर्कल. ठीक आहे, त्यानंतर इफ एस इक्वल टू झिरो, एस टू इक्वल टू झिरो, सॉरी एस वन इक्वल टू झिरो, एस टू इक्वल टू झिरो आर टू represents a circle, then s1 plus lambda s2 represents sphere passing through the circle. ठीक आहे, हे पण मी डायग्राम ड्रॉ करून तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं, पण आता इथे व्यवस्थित लिहून दिलं आहे आणि हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यावं, म्हणजे केव्हाही तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, आता यावरचे एक्झाम्पल सिम्पल सिम्पल आणि जे पेपरला विचारले गेलेले आहेत, मी हे जे एक्झाम्पल्स इथे घेतलेले आहेत ते मोस्टली पुणे युनिव्हर्सिटीचे आहेत, पण हेच एक्झाम्पल्स मुंबई युनिव्हर्सिटीला पण विचारले जातात. तर काय आहे आपला फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द इक्वेशन ऑफ स्पियर पासिंग थ्रू द सर्कल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इक्वल टू 9, कॉमा 2x प्लस 3y प्लस 4z इक्वल टू 5 अँड पॉईंट 1, 2, 3. आता इथे काय दिलेलं आहे आणि काय विचारलं नीट बघा, काय विचारलं, इक्वेशन ऑफ स्पियर, कसं स्पियर हवा आहे, पासिंग थ्रू सर्कल, सर्कलमधून पास होणारा सर्कलचं इक्वेशन आहे. हा आहे स्पियर, सो एस इक्वल टू झिरो, यू इक्वल टू झिरो, पण राईट हँड साईडला झिरो आहे का, नाही. म्हणजे काय कन्सिडर करायचं आपल्याला, व्हॉट इज अवर एस, अवर एस इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस 9 इक्वल टू झिरो, अँड वॉट इज अवर यू, 2x प्लस 3y प्लस 4z मायनस 5 इक्वल टू झिरो. कन्सिडर दिस इज स्पियर, s इक्वल टू झिरो, दिस इज प्लेन, u इक्वल टू झिरो, अँड नाऊ वी रिक्वायर्ड अ स्पियर विच पासेस थ्रू दिस सर्कल. यांच्या इंटरसेक्शनमुळे तयार होणाऱ्या सर्कलमधून पास होणारा स्पियर आपल्याला हवा आहे. आणि या स्पियरची एक इन्फॉर्मेशन दिली आहे, काय दिलेली आहे, देअर इज अ पॉईंट ऑन दिस स्पियर. कुठला पॉईंट आहे, 1, 2, 3. सो कन्सिडर करूया, दिस इज पॉईंट 1, 2, 3. नाऊ हाऊ टू फाईंड इक्वेशन ऑफ दिस रिक्वायर्ड स्पियर. फर्स्ट ऑफ ऑल, इक्वेशन ऑफ स्पियर पासिंग थ्रू द सर्कल एस इक्वल टू झिरो कॉमा यू इक्वल टू झिरो इज एस प्लस लॅमडा यू इक्वल टू झिरो. मी आधी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे, इथे पॉईंट्समध्ये लिहून लिहिलेलं आहे आपण, बरोबर आहे. सो एस प्लस लॅमडा यू इक्वल टू झिरो, एस काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस 9 प्लस लॅमडा, व्हॉट इज यू, 2x प्लस 3y प्लस 4z मायनस 5 इक्वल टू झिरो. This is required equation of sphere. पण प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला लॅमडाची व्हॅल्यू माहीत नाही आहे. ती फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे, गिवन स्पियर पासेस थ्रू द पॉईंट 1, 2, 3. सो सबस्टिट्यूट दिस पॉईंट इन इक्वेशन 1, मीन्स रिप्लेस x बाय 1, y बाय 2, z बाय 3. सो वॉट वी गेट हिअर, 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर मायनस 9 प्लस लॅमडा, 2 into x, our x is 1, so 2 plus 3 into y, y is 2, so 6 plus 12 minus 5. Now 3 square is 9, 9, 9 होणार आहे कॅन्सल, म्हणजे उरणार आहे 1 plus 4, 5,
इथे प्लस लॅमडा 2 + 6 आणि इथे 12 - 5 = 7 2 + 6 + 7 = 15 सो वॉट वी कॅन राईट 15 लॅमडा इज इक्वल टू -5 अँड देअरफोर लॅमडा इज इक्वल टू -5/15 - 1/3 नाव रिप्लेस लॅमडा बाय इट्स व्हॅल्यू -1/3 अँड सिम्प्लिफाय दिस इक्वेशन टू गेट रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ स्पियर बघूया काय मिळतं आहे आपल्याला सो वी कॅन राईट दिस आज रिक्वायर्ड स्पियर फ्रॉम इक्वेशन 1 इज x² + y² + z² - 9 - 1/3 2x + 3y + 4z - 5 = 0 मल्टीप्लाय थ्रू आउट बाय 3 सो वॉट वी गेट 3x² - 3y² - 27 निगेटिव्ह साईन आत प्रत्येकाला मल्टीप्लाय करायची सो -2x - 3y - 4z - -+5 सो वॉट वी गेट 3x² + 3y² + 3z² - 2x - 3y - 4z - -27 + 5 - 22 = 0 Get it? Now, next example. It is for your homework. Find the equation of sphere passing through the circle. x² + y² + z² = 9 z = 0 and point alpha, beta, gamma. फरक एवढाच आहे तुम्हाला प्लेनचं इक्वेशन खूपच सिम्पल झेड इक्वल टू झिरो दिलं आहे म्हणजे हा कुठला प्लेन आहे आपला एक्स वाय प्लेन आहे बरोबर आहे पण एक्स वाय वगैरे कन्सिडर करायचं नाही आपल्याला हा एस प्लस लॅमडा झेड इक्वल टू झिरो लिहायचं आहे आणि त्यामध्ये हा पॉईंट सबस्टिट्यूट करायचा आहे 1, 2, 3 ऐवजी आहे अल्फा बीटा गॅमा ट्राय करा नक्कीच तुम्ही सॉल्व करू शकता आणि हे पुढचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया ठीक आहे व्यवस्थित अभ्यास करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला इथे प्रत्येक प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व केलेले मिळतील त्यामुळे तुमचा अभ्यास व्यवस्थित होणार आहे